9 फेब्रुवारी रोजी भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला जाणार आहे। यासाठी दोन्ही संघ नागपुरात दाखल झाले असून मैदानात कसून सराव करताना दिसत आहे। असं असताना नुकताच विवाहबंधनात अडकलेला भारतीय संघातील उपकप्तान KL राहुल चांगल्या फॉर्मॅट येण्यासाठी बराच संघर्ष करताना दिसत आहे। म्हणूनच की काय एकेकाळी आपल्या खेळीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा KL राहुलने नागपुरातील साई मंदिरातील देवाकडे साकडं घालण्यासाठी धाव घेतली आहे। मंगळवारी KL राहुल यांनी वर्धा रोडवरील साई मंदिरात अचानक भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले आणि उपस्थितांना एकच सुखद धक्का दिला। काहींनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। या व्हिडिओची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे। त्यानिमित्ताने का होईना होणाऱ्या मॅचमध्ये KL राहुल यांचा आपल्या धडाकेबाज खेळीत पुनरागमन व्हावे हीच क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असणार आहे। विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।